उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। यंदा 10वी 12वीच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियान राबविले जात असताना मनमाड शहरातील एका विद्यालयात कॉपी करू न दिल्यामुळे 10वीचा पेपर सुटल्यानंतर शिक्षकावर दगडफेक करून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मनमाड शहरात छत्रे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक निलेश जाधव हे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, परंतु सध्या इयत्ता 10वीचे पेपर सुरू असलेले निलेश जाधव हे जवळच असलेल्या HK हायस्कूलमध्ये सुपरविजनसाठी गेले होते। सुपरविजन करत असताना त्यांना काही विद्यार्थ्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्या विद्यार्थ्यांना टोकले की कॉपी का करतोय तू किंवा काय चाललंय तुमचं अशी विचारणा केली, आणि याचाच राग मनात धरून त्या विद्यार्थ्यांनी पेपर सुटल्यानंतर इतर विद्यार्थी आणि बाहेरील विद्यार्थ्यांना फोन करून बोलावून या शिक्षकावर दगड आणि विटांनी हल्ला केला। अचानक झालेल्या या हल्ल्यात शिक्षक निलेश जाधव हे गोंधळून गेले, मात्र दगड विटांचा मारा लागल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले। त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तसेच मनमाड पोलीस स्टेशनमध्ये जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक PI थोरात यांनी विद्यार्थ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल आणि शिक्षकांसोबत यापुढे असे प्रकार घडणार नाही असं आश्वासन दिले, तसेच या घटनेची गंभीररित्या दखल घेण्यात येईल असं देखील सांगण्यात आलंय। परंतु असं असलं तरी या घटनेवरून असंच दिसतं की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या कायद्याचा धाक नसून प्रशासन आता याकडे कसं बघतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आज साधारणतः मला परीक्षेचं सुपरविजन 10वीचं होतं, 10वीच्या पर्यवेक्षणासाठी मला आपलं HK स्कूल जे आहे त्या शाळेमध्ये माझ्या नियुक्ती पर्यवेक्षणासाठी, आणि आज 20 तारखेला विज्ञानाचा पेपर असल्यामुळे विज्ञान भाग 2चा मी तो सुपरविजनला होतो, आणि शिक्षक इंटरव्ह्यू करत असताना मी त्यांना इंटरव्ह्यू काही करून दिलं आणि मी माझी जबाबदारी बोर्डाच्या नियमानुसार सर्व जबाबदारी योग्यरीतीने पार पाडत होतो। त्याचा मला त्रास करून माझ्यावरती काही विद्यार्थ्यांनी दगडफेक केली आणि त्याची गंभीर दुखापत माझ्यापर्यंत झालेली आहे। कुठं लागलेले? डोक्याला मार लागला, आणि जवळपास भरपूर विद्यार्थी 10वीचे विद्यार्थी होते गणवेशातील, त्या विद्यार्थ्यांनी गेटच्या तिथेच शाळेच्या गेटच्या तिथेच मी संपूर्ण माझं कामकाज बोर्डाचं कामकाज संपूर्ण संबंधित सरांच्या हाती सुपूर्द करून बाहेर पडलो। त्यावेळेस माझ्यावरती असा दगडफेकी जोरदार दगडफेक झाली। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी रूपाली केदारे, मनमाड।